हेलो फ्रेंड्स, रानी ज्युवेल मध्ये आपलं स्वागत आहे। आता स्पेशली व्हिडिओ मला जे दोन तीन कमेंट्स आले त्यांना मी एकत्र करून बनवलाय, तर बघा जे नवीन शिकता स्पेशली त्यांच्यासाठी। आज आपण पूर्ण ब्लाउजचे माप घेऊन आपण पेपर कटिंग ते बघणारच आहोत। त्यानंतर कटोरी जे टक्स पॉइंट आहेत जे त्यांना वाढीव बघायचे, ज्यांची परफेक्ट कटोरी येत नाही त्यांच्यासाठी मी आज स्पेशल व्हिडिओ बनवलाय। कटोरीचा टक्स पॉइंट आपण बघणार आहोत आणि पूर्ण ब्लाउजची जी कटिंग आहे ती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आणि एक साधारण एक 28 तर आपण 36 म्हणजे 36 साईज पर्यंत जे आपण कटोरी इथे काढून बघणार आहोत। आणि लगेचच त्याचा टक्स पॉइंट सुद्धा मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे की जेणेकरून कटोरी जी आहे ती आपण डायरेक्टली कापडावर कशी कट करता येईल याची तुम्हाला आयडिया येईल। इथे मी कार्डशीट पेपर घेतलंय, तुम्ही हवा तर साधा न्यूजपेपर घेतला तरी चालेल प्रॅक्टिससाठी। पेपरला आधी आपल्याला डबल फोल्ड करायचंय, बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची जेणेकरून त्या पॉईंट पासून आपल्याला मेजरमेंट हे टाकायचंय बंद बाजूपासून। आधी आपण पाठीमागचा पाठ इथे काढणार आहोत। तर बघा पाठीमागचा पाठ काढण्यासाठी हवं तर तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट घ्या किंवा मग तुम्हाला जे परफेक्ट ब्लाऊज येत असेल त्याचं तुम्ही मेजरमेंट घ्या। तर बघा आधी आपल्याला पाठीमागचा पाठ काढायचा आहे। असे बरेचसे व्हिडिओ माझे टाकून झाले पण आज मी तुम्हाला एक बेसिक कॉमन जे ब्लाऊज असतं जनरली तुम्हाला जे विकत आपण जे घेतो त्याचं मेजरमेंट तुम्ही कसं टाकता जेणेकरून प्रॉब्लेम काहीच येणार नाही आपल्याला ब्लाऊजमध्ये, त्या हिशोबाने मी तुम्हाला ही आज दाखवणार आहे। आता आपण हा पाठीमागचा पाठ घेतला, आधी तर आपल्याला टाकायची याची उंची, शोल्डर पासून स्ट्रेट घ्यायचा आहे। इथे तयार उंची आहे ब्लाऊजची 13 इंच। जसं मी ब्लाऊज ठेवलंय त्या डायरेक्शन मध्ये आपण आता पेपरची कटिंग करणार आहोत। जी तुमची ब्लाऊजची उंची असते कुठलाही तुम्ही प्रिन्स कट घ्या किंवा मग 1 टक्स 4 टक्स ब्लाऊज घ्या, अदरवाईज तुम्ही कटोरी ब्लाऊज घ्या। तर बघा इथे 13 वर एक पॉईंट द्यायचा आहे आणि आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। अर्धा इंच इथे पट्टी फोल्ड करण्यात जाईल, अर्धा इंच आपण शोल्डर मध्ये दाबलं जाईल। तर यानुसार आपण टाकायची या पॉईंट पासून बंद बाजूपासून उंची। त्यानंतर सेकंड मेन मुद्दा जो आहे तो बऱ्याच वेळांना जम्बलिंग होते ते आपल्या शोल्डर मध्ये, शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही। तर इथे मी तुम्हाला एक सोपी टेक्निक दाखवेल। गळ्यापासून आपण सरळ इथे बॉक्स बनवून घ्यायचंय, नाही जरी बनवलं तरी तुम्हाला एक कॉमन माप मी सांगते, साधारण एक तुम्हाला 5 साडेपाच इथे शोल्डर घ्यायचं या साईजसाठी शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। पण तरी तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून मी इथे दाखवते तुम्हाला, बघा इथे बॉक्स माझं रेडी 5 इंचावरती होतोय। तर जे मला रेडी इथे ब्लाऊजवर मेजरमेंट भेटले शोल्डरसाठी मी ते इथे टाकते 5 इंचावरती। 5 चा आपण टाकलाय शोल्डरचं मेजरमेंट। त्यानंतर जर मुंड्याची आपण टाकायची उंची तर मुंड्याच्या उंचीसाठी जिथून आपली स्लीव रेडी लावली त्या काखेतला आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय। शोल्डर पासून जिथे शिलाईचा पॉईंट दिसतो अगदी त्या पॉईंट पासून टेप इथे आपल्याला ठेवायचंय। आणि काखेतलं मेजरमेंट, या काखेतलं जे तुम्हाला तयार इथे मेजरमेंट भेटतंय ते आपल्याला इथे टाकायचंय। बघा साधारण आता जरी हे माझं ब्लाऊज असलं 30 साईजसाठी तर इथलं कॉमन माप तुमच्या लक्षात येईल 1.5 इंचावरती टाकलंय मुंड्याच्या उंचीचं। तर आता मी इथे हेच टाकते 6.5 इंचाचं मी इथे घेते मुंड्याची उंची। बऱ्याच वेळेला एक बॉडीहून मेजरमेंट जसं मी 4 तुम्हाला टाकलंय त्यावेळेस टाकल्यानंतर बरेचसे नवीन शिकणारे त्यांच्याकडनं जमलिंग होती अशी आहे की काखेतला पार्ट जेव्हा आपण पूर्णपणे फिटिंगमध्ये दाबला जातो तर शोल्डर हे डाऊन व्हायला सुरुवात होते। त्यामुळे मी अजून एक सोपी टेक्निक तुम्हाला करावी म्हणून यात मी अजून वाढ करून तुम्हाला दाखवते या पद्धतीने ब्लाऊज कसं शिवलं जातं जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचा घोळ यात होणार नाही। यात आपण साधारण नॉर्मल ब्लाऊजपेक्षा मी साधारण 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा मुंड्याची उंची घेतली, आपण ते 6.5 इंचाचा घेतलाय मुंडा। आता या पॉईंट पासून टाकायचं चेस्टचं मेजरमेंट, मग तईचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं कसं आहे तर बघा हुकवाला पॅड घ्यायचाय आणि या पॉईंट पासून आपल्याला त्याची घडी घालून घ्यायची। हुकवाल्या पॅड पासून मेजरमेंट घ्यायचंय काखेतलं चेस्टचं मेजरमेंट टाकण्यासाठी। जसं मी पेपर ठेवला तसं सेम आपण इथे 4 फोल्ड इथे ब्लाऊज ठेवलाय आणि त्याचं आपण मेजरमेंट टाकतोय। बघा काहीसा काखेतला मेजरमेंट 7.5 इंचावरती दाखवतो, याचा अर्थ असा की चेस्ट गिर जो आहे तो आपला 30 इंचाचा आहे। तर जे मेजरमेंट भेटलंय एक्स्ट्रा परत याचा कितवा भाग किंवा मग काही असं ना डोक्यात घेता जे तुम्हाला तयार मेजरमेंट ब्लाऊजवर घ्यायचंय ते आपल्याला टाकायचं। आता बघा इथे मी 7.5 वरती जे मेजरमेंट भेटलंय त्याचा एक पॉईंट देते आणि नवीन शिकतात त्यांच्यासाठी म्हणून सांगेन की मार्जिन घेताना आपण 2 इंचाची घेऊया। दोन इंचाची मार्जिन घेतल्यानंतर पाठीमागची जी गोलाई आहे ती सरसकट बघा। जर कमी साईजचं मेजरमेंट असेल, आता माझे 30 साईजचं मेजरमेंट, तर पूर्ण मी इथे 1.5 न घेता 1 आणि जस्ट 2 लाईन एवढी मी इथे गोलाई देते। एवढंच की बऱ्याच वेळेला आपण इथे पाठीमागे तुमची गुडी किंवा मग असा काहीसा प्रॉब्लेम येतो ब्लाऊजमध्ये, तर तेवढ्यासाठी परत एक मी सोपा उपाय म्हणून पूर्ण 1.5 न घेता आपण इथे 1.25 इंचावरती मेजरमेंट टाकून इथे आपण गोलाई ही दिली। त्यानंतर सेकंड आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय, तर कमरेचं मेजरमेंट घेताना परत जसं ज्या रेडोशन मध्ये आपण ब्लाऊज ठेवलंय हुकवाल्या पार्ट पासून त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय कमरेपर्यंत, हे दाखवते 7 इंचावरती रेडी।
तर जे भेटलंय सातला टाकायचं इथे। हे टाकल्यानंतर वरच्या पॉइंट पासून आपण खाली अर्धा इंच अजून एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचं। हे घेते मी ते अर्धीच इंचावरती, कारण पाठीमागचे जे आहे ते आपण टक्स टाकायचे, त्यामुळे टिक्स वाले पॉइंट मॅच करायचे नाही, फक्त एक्स्ट्रा वाले जो पॉइंट आहे तोच आपल्याला इथे टाकायचा आहे। हे एक इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलंय। आता बघा, हे तर एक्स्ट्रा वाला पार्ट आहे मेन, जेवढं आपण फॅब्रिक हवे तेवढं आपण ड्रॉ करून झालंय। आता यात नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आपल्याला इथे घेरा कसा टाकायचा आहे, तर घेऱ्यासाठी परत आपण ब्लाउज कडे वळूया। आता बघा टाकायचा गळ्याचा घेरा, त्याचा पण सरासरी अंदाज घ्यायचा। तयार शोल्डर आपलं किती आहे, स्लीव जिथे लावली त्या पॉइंट पासून आपल्याला मेजरमेंट घ्यायचं शोल्डरचं। तर साधारण बघा इथे जे माझं वालं तयार जे दाखवू राहिलं शोल्डरचं मेजरमेंट, तर साधारण एक 2 इंचावरती रेडी दाखवते। तर बघा अर्धा इंचामध्ये आपण किंचित तिथे पाइपिंग फोल्ड केली आणि स्लीव इथे लावली। 2.5 इंचाचं शोल्डर जे आहे ते पूर्ण इथे रेडी आलं असतं। आपण गळ्याचा घेर जो आहे तो 5 इंचाचा पूर्ण शोल्डर टाकलाय, त्यात आपण 2.5 इंचाचा घ्यायचा इथे गळ्याचा घेरा। 2.5 गळ्याचा घेरा घेतलाय, मग यात आपला 2.5 इंचाचं राहिलंय शोल्डर, यात आपलं किंचितसं इथे पाइपिंग मध्ये दाबलं जाईल आणि इथे स्लीव लावण्यात दाबलं जाईल। शोल्डर रेडी जे आहे ते येईल आपलं इथे 2 इंचाचं। 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेरा घेतल्यानंतर सेकंड आता म्हणजे आपल्याला गळ्याची उंची, त्याचं मेजरमेंट घ्यायचंय। पाठीमागचा पार्ट गळ्याचं जेवढं आपलं रेडी आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। तिरकसा हवा तर तुम्ही तिरकसा घ्या, सरळ घेतलं तरी काही हरकत नाही। बघा शोल्डर पासून तिरकसा मेजरमेंट घ्यायचंय गळ्याचं, हे दाखवतो आपल्याला साधारण 1.5 इंचावरती रेडी। जे तुम्हाला मेजरमेंट रेडी भेटलंय त्यात एक्स्ट्रा न घेता आपण तिरकसा जर तुम्ही टाकत असेल तर साधारण पॉइंट आपण हा 9 वरच देऊया। आणि खाली मी थोडं वरच्या पॉइंट वरच्या खाली आपण 1/2 इंच थोडं एक्स्ट्रा घेत पसरट असं घेतोय खालचा गळा। तर वरती घेतलो तर 2.5 खाली घेतलं आपण ती। आणि परत द्यायची आपण इथे गोलाई गळ्याचा, जसा तुमचा आकार आहे जसा तुम्हाला हवाय त्यानुसार तुम्ही द्यायचा इथे गळ्याचा आकार। तर बघा या पद्धतीने पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण आपण इथे कट करून घेतलाय। बघा ज्या पद्धतीने आपण ब्लाउजून मेजरमेंट घेतलंय अगदी त्याच पद्धतीने हुबेहूब मेजरमेंट घेऊन आपण पाठीमागचा पार्ट जो आहे तो या पद्धतीने इथे कट करून घेतलाय। तर बघा पाठीमागचा पार्ट झालाय, आता आपण डायरेक्टली कापडावरच याची कटिंग करायची। तर आता आपण पाहूया याचा फ्रंट पार्टची कटोरीची कटिंग। फ्रंट पार्ट मध्ये इथे मी खडून डॉट करून घेतले जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कटोरीचं मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचं आहे। फ्रंट पार्ट आपल्याला कट करताना आधी आपल्याला कटोरीची कटिंग इथे करायची आहे। तर हुकवाल्या पार्ट पासून आधी आपल्याला आडवं कटोरीचं मेजरमेंट घ्यायचंय। हे आहे 5 इंचाची कटोरी, आडवं मेजरमेंट घेतलंय। त्यानंतर आता उभं मेजरमेंट घ्यायचंय जिथे आपली साईड पट्टी आणि कटोरी मॅच झाली त्या पॉइंट पासून जिथे टक्स टाकलाय त्या पॉइंट पर्यंत। बघा आता उभं मेजरमेंट दाखवते 6 इंचावरती। आता कटोरी कट करताना थोडीशी आपण तिरकशी इथे कट करायची आहे। कापड तुम्ही पेपर डबल फोल्ड करून घ्या आणि त्यानंतर तिरकस मेजरमेंट टाकायचं आहे। जे फिक्स तुमचं आडवं मेजरमेंट आहे कटोरीचं आडवं जे फिक्स आहे त्याच्यावरती एक पॉइंट द्यायचं आहे। आता 5 आपली तयार कटोरीचं मेजरमेंट आहे तर मी 5 वरती एक पॉइंट दिलाय। त्यानंतर आता बघा एका त्यांनी कमेंट्स केली होती आधी, तर मी आपण 3 इंच एक्स्ट्रा घेत होतो, आता यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। त्यांना टक्सचं आडवं जे मेजरमेंट आहे ते कम्फर्टेबल कटोरी यायला हवी, त्यांची कटोरीचा आकार जो आहे तो चपटा येतोय मिनिमम, तर त्यांनी मला हे सजेस्ट केलं। तर त्यांच्यानुसार मी आज तुम्हाला ही कटोरी बऱ्याच याच्यावरती आपण अभ्यास केल्यानंतर ही कटोरी आपण तयार केली आहे। तर बघा 5, 6, 7, 8 आणि 9 आता यात आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतोय। आडवा टक्स जो आहे तो आपण 2 इंच या पॉइंट पासून 2 इंच या पॉइंट पासून असा आडवा टक्स आपण इथे घेणार आहोत। तर 4 इंच यात मी एक्स्ट्रा घेतलंय। 4 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आधी तर आपण आहे तसा हा पॉइंट मॅच करून घेऊया तिरकसचा। आता बघा हा पॉइंट मॅच झाल्यानंतर 9 चा आपण हवाय आता सेंट्रल पॉइंट। 9 चा सेंट्रल पॉइंट काहीसा इथे 4.25 इंचावरती असं येईल। आता या पॉइंट पासून उभं मेजरमेंट टाकायचं आहे। तर उभं जे फिक्स उभं मेजरमेंट होतं 6 होटलचं, तर 6 आपला नाही या पॉइंट पासून 8 ठेवायचं। 6 मी सेंटरला ठेवले आणि जो टक्स मध्ये फोल्ड होईल 1.5 इंच तर त्याला मी या पॉइंटला खाली बघा 7 आणि 1/2 साडेसात 1.5 इंच आपण घेतोय खाली। आता हे झाल्यानंतर आपण टाकायचंय गळ्याचं माप।
पटरीचं गळ्याचं माप आता असे टाकू शकता आपण साधारण 3 आणि 3.5 एवढंच आपल्याला घ्यायचंय. बिग साईज असेल तर मग तुम्ही 4 घ्या, त्यापेक्षा आपण इथे मोठं घ्यायचं नाहीये. तरी पण तुम्हाला समजावं म्हणून आपण कटोरीवर याचं मेजरमेंट घेऊया. बघा तिरकसचा मेजरमेंट टाकायचंय आता जिथे आपली हुक पट्टी लागली त्या पॉईंट पासून आणि जिथे कटोरी आपली जॉईंट झाली त्या पॉईंट पासून. तर बघा हे आलं इथे 3.5 इंचावरती तिरकसचं मेजरमेंट. बस 3.5 जे आपल्याला भेटले ते तिरकसचं 3.5 वरती आपल्याला एक पॉईंट द्यायचंय. आणि आकार जसा गोलाईवाला होता तसंच आपल्याला इथे गोलाईचा आकार द्यायचा आहे कटोरीचा. आता कटोरीचा गोलाईचा आकार दिल्यानंतर आपल्याला आता कटोरीचा टाकायचा एक घेरा. आधी तर जिथे आपण कटोरीचा आकार दिलाय, गळ्याचा आकार दिलाय त्या पॉईंट पासून या पॉईंटला दाखवतो इथे 5.5 इंचावरती. आता टेप आपल्याला हलवायचा नाही, दुसऱ्या पॉईंटचा घेरावाला मेजरमेंट आपल्याला टाकायचंय. या पॉइंटला देताना आपण 1/2 इंच इथे वाढवणार आहे. हे आपण घेणार आहोत इथे साधारण 1/6 इंचावरती. या पॉइंट पासून आपण इथे 1/2 इंच जास्त घेतोय. आता बघा हे काम झाल्यानंतर अजून एक आपल्याला काम करायचंय. आहे तसे टोक दोघे न सोडता आपण साधारण इथे जे आहे हुकवाला आहे पट्टीवाल्या पॉईंट पासून आपण 1 इंच आत घ्यायचंय आणि या टोकाला मॅच न करता साधारण इथे 2.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि या पॉईंटला मॅच करायचं या पद्धतीने. तर बघा आता ही जी कटोरी आहे ड्रॉ तर झाली, हा पार्ट आपला इथे कट होईल पूर्णपणे. पण आधी आपण इथे टक्स पाहूया. तर बघा साधारण 1.25 इंचाचा आपण इथे उभा टक्स घेणार आहोत. जस्ट 2 आणि 2 लाईन एवढा मी ते उभा टक्स घेतीये. आडवा टक्स जो आहे जसं की आपण इथे वाढवला, आता हे 4 वाढवलेत ना, तर बघा हे 2 या पॉईंटपासून आणि 2 या पॉईंटपासून हा टाकायचा आपल्याला इथे आडवा मेजरमेंट. तर बघा ही आपण 30 साईजसाठी कटोरी पाहतोय 5 इंचाची. हिला कट करून पाहूया आणि हिचा टक्स टाकून पाहूया. आता बघा कटोरी जी आहे ती आपण कट करून घेतली. जिथे आपण लाईन ड्रॉ केले त्याच पॉईंट पासून आपण टाकायचा कटोरीचा टक्स. शिलाई टाकताना आपण याच पॉईंट पासून टाकायची, एक्स्ट्रा इथे कापड दाबायचं नाही आहे. इथे आपण एक पिन लावून बघूया आणि मेजरमेंट घेऊन पाहूया की बरोबर आहे किंवा नाही ते. आता बघा कटोरी तर आपली रेडी झाली, पण आडवं मेजरमेंट आपलं शिलाई नंतर 5 इंचाचं येईल का नाही बरोबर, तर बघा या पॉईंट पासून आपण घेतली इथे शिलाई आणि या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचंय मेजरमेंट. बघा साधारण या पॉईंट पासून ही मेजरमेंट आपल्याला दाखवते 1/6 इंचावरती. हे बघा याचाच अर्थ असा की 1 इंच जे आहे ते मेजरमेंट वाढलंय. बघा वाढायचं कारण असं की आपण 1 इंच आत घेतो तो गोलाईवाला पार्ट जो आहे तो इथे बरोबर आपला 1 इंच इथे वाढून जातो. 1/2 इंच हुकवाला आहे पट्टीपासून आणि गोलाईवाल्या पार्ट पासून शिलाई टाकायची. कटोरी जी आहे ती बरोबर आपली या पद्धतीने 5 इंचाची आपली इथे रेडी येते. तर बघा कटोरी तर आपली इथे बनवून झाली, आता यानुसारच आपल्याला मेजरमेंट घेऊन रेडी करायची साईड पट्टी. आता साईड पट्टी आपण इथे कट करण्यासाठी तयार जे ब्लाऊज आहे त्याचा हवा तर तुम्ही मेजरमेंट घ्या. बघा हे दाखवते आपल्याला इथे 6.5 इंचावरती गोलाईवाल्या पार्टचं मेजरमेंट घ्यायचंय आणि ही आपली कागदाची कटोरी आहे त्याचंही आपण मेजरमेंट घेऊया. बघा हे दाखवते 7.5 इंचावरती. आता बघा याची जी आहे ती शिलाई लागायची राहिली आहे या पॉईंट पासून 1/2 इंच आणि खाली इथे आपला 1/2 इंच दाबला जाईल. रेडी जी आहे ते 6.5 इंचाची ही कटोरी आपली सुद्धा तयार येणार आहे. तर बघा जे आपल्याला तयार मेजरमेंट आहे ब्लाऊजचं त्याच्यावरनं साईड पट्टी इथे कट करायची आहे. 6.5 जे आहे ते आपण तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. 6.5 वरती आपण एक पॉइंट द्यायचा आहे तिरकसचा. आता तिरकसचा मेजरमेंट घेतल्यानंतर साईड पट्टीचं जे उभं मेजरमेंट आहे ते आपण घ्यायचंय. शोल्डर पासून जिथे मी मार्किंग दिले त्या पॉईंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. तर हे दाखवतंय 4 इंचावरती तयार, 4 इंचावरती तयार दाखवतंय. घेताना आपण इथे 5 इंच घेऊया, 1 इंच एक्स्ट्रा. आता हे झाल्यानंतर आपल्याला पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट टाकायचंय. 2.5 इंच गळ्याचा घेरा घेतला होता त्याला मी बाहेर ठेवते आणि 2.5 इंचाचा आपण घेतला होता इथे शोल्डर. 5 इंचावरती मी पॉईंट देते. आता हे दिल्यानंतर परत आपल्याला मुंडेच्या उंचीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हा पॉईंट देताना फ्रंटचा देते मी 1/6 इंचावरती या पॉईंटला.
आधी जे आपले पॉइंट आहे तिथे आधी आपण लाईन देऊन घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण मेजरमेंट हे कसं टाकतोय. इथे आपण 6 इंचाची फ्रंटची मुंडेची उंची दिली आहे. आता बघा, हिजल्यानंतर इथे गोलाईवालाचा पार्ट आहे. साधारण तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर तुम्ही 1 इंचाचा इथे मेजरमेंट घेऊन घ्या. या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि या पॉइंट पासून याची द्यायची गोलाई. या आकारामध्ये आपली कटोरी राहते त्याचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता बघा, हा आकार दिल्यानंतर या पॉइंट पासून आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकायचंय. आता चेस्ट घेर आपला 30 इंचाचा आहे तर 2.5 गळ्याच्या घेराला बाहेर ठेवायचंय आणि 7.5 इंचावरती आपण एक पॉइंट देऊया आणि यात 1.5 इंचाची आपण मार्जिन घेऊया. 8 आणि 7.5, 8.5 आणि 9. आता बघा, 1 इंच आपण आत घेतलंय तसंच 1 इंच आपण या पॉइंट पासून घेऊया बाहेर गोलाईला आणि ते आपण थोडं याला निंबुडता करून तुम्ही गोलाईचा आकार द्या मुंड्याचा या पद्धतीने. आता बघा, हे झाले. त्यानंतर परत इथे कमरेसाठी वेगळं मेजरमेंट न घेता चेस्ट घेरपेक्षा कमर घेर आपला हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे आहे त्याला तसंच ठेवायचं. यात एक्स्ट्रा आपल्याला काही घ्यायचं नाहीये. फिटिंग मध्ये तो पॅड जो आहे तो आपला बरोबर इथे कव्हर होऊन जातो. बघा, साइड पट्टी सुद्धा आपण मेजरमेंट घेऊन इथे या पद्धतीने रेडी करून घेतली. आधी तर साइड पट्टीचा आणि आपला तयार ब्लाऊजचा आपण इथे मेजरमेंट घेऊन घेऊया, जेणेकरून आपल्याला कसं मेजरमेंट, याची उंची आपण 9 ती घेतली ती नेमकी कशी रेडी होते हे तुमच्या लक्षात येईल. जिथे कटोरी साइड पट्टी जॉईंट झाली तिथे मेजरमेंट घ्यायचंय. रेडी जे आहे साइड पट्टीचं मेजरमेंट ते आहे 9.5 इंचावरती तयार. तर बघा, हे आपल्याला इथे दाखवतोय साधारण एक इथे या पॉइंट पासून बघा साधारण दाखवतोय आपल्याला इथे रेडी 11 इंचावरती. आता 11 इंचावरती साधारण बघा 9.5, 10.5 आणि 11.5 इंच यात वाढली. तर याच सांगेन मी तुम्हाला. बघा, हा जो पॉइंट आहे याला आपल्याला शिलाई टाकताना पूर्णपणे बघा, इथे आपण 1/2 इंचाची शिलाई टाकतो पण या पॉइंटला गळ्याकडे डाऊन करताना बघा आपल्याला तिरकशी शिलाई लावायची आहे फ्रंटला पूर्णपणे, जेणेकरून तुमचं जे शोल्डर आहे ते डाऊन होणार नाही. या पद्धतीने इथे आपल्याला 1/2 इंच आणि इथे थोडं आपल्याला तिरकची शिलाई लावायची एक्स्ट्राची. या पद्धतीने बघा, हा पार्ट जो आहे तो पूर्ण आपला इथे फोल्ड होईल. हा पार्ट तिरकसचा. या पद्धतीने जसं मी फोल्ड केलं तिरकशी शिलाई लावायची आहे आणि खाली आहे ती आपली इथे योगपट्टी लावण्यात इथे दाबलं जाईल. तर तयार होऊन आपलं जे मेजरमेंट आहे ते बरोबर इथे 9.5 रेडी होईल. तर बघा, साईड पट्टी रेडी झाली. आता आपण कट करूया योगपट्टी. आता योगपट्टी कट करण्यासाठी आधी तर आपण कमर घेरचं मेजरमेंट टाकूया. हे 7 आपल्याला रेडी आलं होतं. तर बघा, डबल पेपर ठेवायचा आहे, डबल कापड ठेवायचं आहे. डायरेक्टली कापड कट केलं तरी चालेल. तर बघा, 7 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे. एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच मार्जिंगसाठी. आता जो कोटरीवाला पॉइंट आहे त्याची उंची आधी आपल्याला घ्यायची. ही तयार दाखवते 3.5 इंचावरती. जे तुमचं मेजरमेंट आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. तर बघा, इथे 3.5 दाखवतोय तर आपण घेतलंय 4.5 इंचावरती 1 इंच एक्स्ट्रा. कमरेवाला पार्ट पासून पाहूया. कमरेवाला पार्ट पासून दाखवतोय 3 इंच तयार. हे घेऊया आपण 4 इंचावरती. जसा आकार आपण दिलाय तिरकसचा या पॉइंटला मॅच करायचंय. तर बघा, योगपट्टी सुद्धा आपली ड्रॉ करून रेडी झाली आहे. 1/2 इंच आपली खाली पट्टी फोल्ड करण्यात आणि कटोरी जॉईन करण्यात हे जाईल, त्यामुळे बरोबर जी आहे ती योगपट्टी आपली रेडी येईल. एक इंच आपण इथे फोल्ड करून घेऊया. या पद्धतीने योगपट्टी रेडी होईल. इथे फिटिंग मध्ये आपली ही दाबली जाईल या पद्धतीने. तर बघा, योगपट्टी सुद्धा रेडी झाली. आता आपण पाहूया स्लीवची कटिंग. डबल पेपर घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला या पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. आता जी बंद बाजू आहे तिथे आपल्याला टाकताना नेमकी जी आपली स्लीवची उंची आहे त्याचं मेजरमेंट टाकायचं या पॉइंट पासून. आता ही आपली तयार
ब्लाउज वरती स्लीव जी आहे ती तयार आहे। त्याची उंची बघा, याची उंची साधारण एक 4.5 इंचावरती तयार आहे। 4.5 तयार आहे तर आधी तर आपण 4.5 वरती एक फिक्स पॉइंट देऊन घेऊया। आणि एक्स्ट्रा आता यातच पट्टी फोल्ड करायची, तर तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। अस्तरच असेल तर मग एक आपण इथे साधारण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेऊ। मी 5.5 इंचावरती दुसरा पॉइंट देते। तर बघा या पॉइंट पासून टाकली उंची आपण बंद बाजूपासून। आता उंची टाकल्यानंतर इथे आपण दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं। आता नेमकं जे नवीन शिकतात त्यांना असा प्रश्न पडतो की दंडघेर कशाला म्हणतात, उंची नेमकं हे आपण कशी मेजरमेंट घेतो। तर बघा हा जो आपला इथे दंडघेराचा पॉइंट आहे तयार, त्याचा आपण मेजरमेंट घ्यायचंय। हे दाखवते 6 इंचावरती रेडी, जे मेजरमेंट रेडी भेटलंय त्याला आपण इथे टाकून घेऊया 6 इंचावरती। आणि मार्जिंगसाठी तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या। शिलाई मार्जिंगसाठी आपण घेतोय 1.5 इंच एक्स्ट्रा। तर खाली दंडघेराचा जो पॉइंट आहे तिथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया। जो फिक्स वाला पॉइंट आहे तिथे सुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया। हा आपण पॉइंट टाकलाय दंडघेरापासून। दंडघेराचा पॉइंट झाल्यानंतर आता बऱ्याच जणांना काखेतली जी गोलाई त्याचं मेजरमेंट टाकायचं असतं, तर ते घेताना नेमकं घ्यायचं कसं आहे, हा आपला पाठीमागचा पार्ट आहे आणि जशी आपली स्लीव लागली आहे त्याचंच मेजरमेंट घ्यायचं आपण गोलाईमध्ये। तर हे दाखवते 7 इंचावरती मला रेडी। तर हा आपला शोल्डरचा पॉइंट समजा, आणि इथूनच जसं आपण गोलाईचं मेजरमेंट घेतलं तसं गोलाईमध्ये तिरकस जे रेडी भेटले आधी ते मेजरमेंट टाकून घ्या। हे टाकते मी 7 इंचावरती या पॉइंटला। आणि यात परत 1.5 इंचची आपण घ्यायची आहे मार्जिन। आता इथे माझा पेपर कमी पडतोय पण 1.5 इंच आपण इथे मार्जिन घेतली। तर हा आपला मार्जिनवाला पॉइंट, आणि इथून साधारण आपल्याला 1 इंचाचं किंवा 1/2 इंचाचं मेजरमेंट घ्यात घ्यायचं आहे आणि आपल्याला स्लीवचा आकार द्यायचा या पद्धतीने। हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे। आता हे झाल्यानंतर स्लीव तर आपली इथे रेडी होतीये, पण नेमकंच आपण फ्रंटची जी गोलाई देतो पुढचा पार्ट ते आपल्याला द्यायचा आहे, पण आधी आपण हिला कट करून घेऊया। आता बघा स्लीव कट झाली आहे, आता आपण फ्रंटची गोलाई द्यायची। तर दोघं स्लीव तुमच्यावाला या पद्धतीने ओपन करून घ्यायच्या, मोकळ्या करून घ्यायच्या। मोकळ्या केल्यानंतर जो सेंट्रल पॉइंट आहे इथे साधारण 1 इंचाचा गॅप घ्या, आणि आपलं जे मार्जिंगवाला पॉइंट आहे तिथलं मेजरमेंट घ्यायचं, आणि इथे 1/2 इंचाचा आपल्याला पॉइंट द्यायचा सेंट्रल पॉइंट काढून, आणि या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। एवढा जो पार्ट आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा, आणि याला जॉईन करताना आपल्याला पुढच्या साईडला जॉईन करायचा। बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की असं आपण का करतो, बघा बॉडी मेजरमेंटनुसार पुढचा पार्ट जो आहे तो पाठीमागच्या पार्टपेक्षा पूर्णपणे निमुडता असतो, त्यामुळे पुढच्या साईडला कुठल्या प्रकारची कापडाची चुनी किंवा गुडी पडू नये त्यासाठी आपण हा एक्स्ट्रा जो कापड आहे किंवा पेपर आहे तो मी इथे कट करून घेतलाय। तर बघा स्लीव सुद्धा इथे रेडी झाली आहे। आता ज्यांचं 30 साईजचं मेजरमेंट असेल त्यांच्यासाठी तर मे बी आपण पूर्ण इथे पेपर कटिंग बघून घेतली आहे, मग ज्यांचं वेगळं मेजरमेंट आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक सांगेन। इथे जे आहे ते आपण पूर्ण कटोरीचे मी तुम्हाला इथे पेपरावरती सगळं ड्रॉ करून दाखवते प्रत्येक साईजसाठी, आणि याचा आपण टक सुद्धा टाकून बघणार आहोत। आता बघा कटोरीसाठी एक गोष्ट सांगेन की प्रत्येक साईजसाठी प्रत्येक वेळेला अशी फिक्स। आता 5 इंचाची जशी मी ही कटोरी काढली, आता तर ही कटोरी तुम्हाला बघा काही जण आपण याला 32 साईजसाठी वापरू शकतो, 28 साईजसाठी इथे आपण वापरू शकतो ही कटोरी। आता बघा 32 साईजसाठी आपण 3 साईजसाठी आपण ही कटोरी वापरू शकतो। आता यापासून पुढे आता बघा 34 साईजसाठी आपल्याला कटोरी हवी, साधारण 34 साठी सुद्धा फिक्स मेजरमेंट नाहीये, हवं तर 5.5 ची लावा किंवा मग 6 ची लावा। आता मग एक तुम्हाला तयार करायची तर मग त्याचं मेजरमेंट कसं घेता येईल, तर बघा आता इथे 6 इंचाची आता आपल्याला कटोरी रेडी करायची 34 साईजसाठी। तर 6 ची कटोरी रेडी करायची, जी कटोरी रेडी करायची त्याचा आधी आपण इथे फिक्स पॉइंट देऊन घेऊया। आता मला 6 ची तयार करायची, तर यात परत 4 इंच आपण घ्यायचं एक्स्ट्रा। तर 6, 7, 8, 9 आणि 10 जे मेजरमेंट घेत भेटलंय आपल्याला तिरकस लक्षात घ्या, तिरकस जे मेजरमेंट भेटलंय ते आपण इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि 10 चा आपण काढायचा इथे सेंट्रल पॉइंट। आता 10 चा सेंट्रल पॉइंट काहीसा येईल इथे 5 इंचावरती। आता इला दिलं मी 5 वरती 1 पॉइंट। आता उभं इथे मी घेतलं होतं 6 इंचाचं उभं मेजरमेंट, आता इथे मी घेते 7 इंचाचं, 1 इंच आपण इथे वाढवलंय। हे पूर्णपणे जेव्हा आपली ब्लाऊजची उंची वाढते त्यानुसार वाढतं। जर तुमची ब्लाऊजची उंची वाढत नसेल, जर 13 असेल तर मग तुम्ही 7 ठेवा, उंची प्रत्येक वेळेला उंची वाढवायची गरज नाहीये। पण जर उंची वाढली तर मग टाकताना या पद्धतीने मेजरमेंट टाका। तर 7 ला मी फिक्स जे माझं उभं मेजरमेंट आहे कुठेतरी त्याला फिक्स या पॉईंट पर्यंत ठेवलंय, आणि खाली टकसाठी फक्त मी 1.5 इंच वाढवलंय। तर 7, 8 आणि 8.5 तर हे जे मेजरमेंट आहे ते मी टाकते गळ्याचं इथे तिरकस 4 इंचावरती, तिरकस हा पॉइंट देते 4 इंचावरती।
आता बघा या पॉइंट पासून तुम्हाला मी सांगेन यात घेरा वाढत नाही, तर यात फक्त जी आपला पुढचा जो गळा आहे तो मोठा होत असतो या पद्धतीने जेव्हा आपण वाढवतो. तर बघा हे टाकलं आपण पुढच्या गळ्याचा आकार, हा मी इथे टाकून घेतलाय. आता सेंट्रल पॉइंटला टेप ठेवायचं आणि आपण घेऱ्याचं मेजरमेंट टाकायचं. तर बघा या पॉइंट पासून दाखवते 6.5 इंचावरती रेडी. या पॉइंटला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊया. इथे घेते मी घेरा 7 इंचावरती. 1/2 इंच आपण गोलाईवाल्या पार्ट पासून वाढवून घेतोय. आता या पॉइंट पासून आपल्याला 1 इंच आत घ्यायचंय, पण जॉईन करताना आपल्याला पूर्ण या पार्टला जॉईन न करता इथे मी घेते 1/2 इंचाचं मेजरमेंट या पॉइंट पासून, आणि इथे 1 इंच आपण आत घेतोय. हा कोण जो आहे तो रेडी करणं गरजेचं आहे, नाही तर कटोरीची जो गोलाईचा पॉइंट आहे तो वाढणार नाही, त्यामुळे हे काम आपल्याला करायचं इथे. बघा आता हे झालंय, आता टक्स टाकायचं इथे 1/2 इंचाचा आपण उभा टक्स टाकायचंय, आणि आडवं जे आपण इथे 4 इंच घेतलं ते 2 इंच या पॉइंट पासून आणि 2 इंच या पॉइंट पासून. तर बघा आता ही जी कटोरी आहे ती आपण केली 6 इंचाची तयार. 6 इंचाची 34 साईजसाठी. आता बघा कटोरी जी आहे ती आपण कट करून घेतली, आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथे शिलाई लावायची आहे. आणि इथे मी एक पिन लावून घेते, आपली ही कटोरी इथे रेडी झाली आहे. तर बघा आता ही झाली आपली 34 साईजसाठी. आता आपण पाहूया 36 साईजसाठी कटोरी कटिंग. आता बघा 36 साईजसाठी हवं तर तुम्ही इथे 6.5 इंचाची कटोरी घ्या किंवा मग 7 इंचाची कटोरी घ्या. तर बघा आता आपण 7 इंचाची कटोरी कट करतोय, तर आधी तर तिरकसं 7 वरती फिक्स मेजरमेंट देऊन घ्या 7 इंचावरती. त्यात परत 4 इंच आपण त्यात एक्स्ट्रा घ्यायचंय, 7, 8, 9, 10 आणि 11. तर 11 आपण आता जे आडवं मेजरमेंट टाकलंय त्याची सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. 7.5 सुद्धा तुम्ही याच पद्धतीने कट करू शकता, जे मी मेजरमेंट टाकते आता त्यानुसार. 7.5 फिक्सवर ठेवायचं, त्यात 4 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचं. तर बघा आता 11 जो सेंट्रल पॉइंट आहे तो आपण कैसा इथे 5.5 इंचावरती येईल. आता उभं मेजरमेंट जसं की मी आधी सांगितलं, उंची वाढली तरच मेजरमेंट वाढवा, नाहीतर कटोरीची उंची जेव्हा वाढेल तर उंची वाढवा, नाहीतर एक्स्ट्रा इथे वाढवायची गरज नाही आहे. 14 इंचाची ब्लाऊजची उंची असेल तर तुम्ही 7 वरती एक पॉईंट द्या, 7 ला सेंटरला ठेवा, खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. 13ची असेल तर तुम्ही 6 इथे कटोरीची उंची घ्या. तर बघा जसं आपण आतापर्यंत मेजरमेंट टाकलं सेम टाकलंय, परत इथे जेव्हा आपण कटोरीचा घेरा आहे तो आपण इथे साधारण 1.75-4 इंचावरती टाकूया. 4 आणि 2 लाईन एवढा आपण इथे कटोरीचा घेरा घेतोय. टाकताना हे तिरकसं या पॉईंट पासून 1/2 इंच खाली उतार द्यायचं आहे, आणि तिरकसं मेजरमेंट या पद्धतीने टाकायचंय. कटोरीचा आकार द्यायचाय गोलाईचा. परत या पॉईंट पासून टाकायचं आपल्याला घेऱ्याचं मेजरमेंट. हे दाखवते 7 इंचावरती रेडी. बघा आता इथे मी पेपर आहे म्हणून या पद्धतीने आकार दिलाय. जेव्हा प्रॉपर आपण याला कापडावरती जेव्हा तुम्ही पायपिंग लावायला सुरुवात कराल तेव्हा याला प्रॉपर शेप आपल्याने या पद्धतीने आकार द्यायचाय गोलाईवाला. गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित दिसायला हवा. तर 7 या पॉइंट पासून दिसतोय. या पॉइंटला घेते मी इथे 7.5-7 इंचावरती. आकार जो आहे तो तिरकसानं घेत आपण गोल घ्यायचा व्यवस्थित. आता हे बघा, हे झाल्यानंतर हे तिघही पॉइंट आपण आधी व्यवस्थित मॅच करून घ्यायचे. आता बघा हे झाल्यानंतर परत या पॉइंट पासून आपल्याला 1/2 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय, आणि इथे आपण एक इंच आत घ्यायचंय, आणि इथे हा आकार देऊन घ्यायचाय कटोरीसाठी. आता बघा याचा टक्स टाकताना आपण 3.25 इंचाचा उभा टक्स घेऊया. बघा 2.5, 2.25 आणि 3.25 यापेक्षा जास्त जर तुम्ही मोठा इथे टक्स टाकत असाल तर त्या टक्स टाकल्यानंतर एक असं टोकदार आणि असं
कम्फर्टेबल ही कटोरी येत नाही, तर मग उभा टक जो आहे तो आपण साधारण 3-4 हातच इथे ठेवायचे आणि आडवा जे आपण इथे वाढवतो तेच इथे आपण टाकतोय. आता उभा टक्स मी इथे 3 इंचाचा घेतलाय. आता बघा ही जी कटोरी झाली आपली 34 साईज साठी, 7 इंचाची आपण कटोरी पाहिली, पण 36 साईज साठी, पण 36 साईज साठी तुम्ही हवा तर इथे 6.5 इंचाची जरी कटोरी लावली तरी चालेल, पण एक डायरेक्टली तुम्हाला मी इथे दाखवावं म्हणून 7 इंचाची आपण ही कटोरी पाहिली. तर कटोरी ड्रॉ करून झाली, इथे आपण टक्स टाकून पाहूया. आता ही कटोरी आपण कट करून घेतली, जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथेच आपल्याला शिलाई लावायची. टक्स या पद्धतीने आपल्या इथे रेडी होतोय. तर बघा ही सुद्धा आपली 36 साईज पर्यंतची आपण इथे कटोऱ्या पाहिले. आणि साईड पट्टी आपण 30 साईजची इथे पाहिली होती या पद्धतीने. तर जसं आपण कटोरी कट केलं तसं आपण साईड पट्टी सुद्धा इथे कट करू शकतो. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे कटोरी विषयी आणि ब्लाऊज विषयी समजवण्याचा इथे प्रयत्न केलाय. यातही तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर